विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मॅथ्स पार्ट टू चॅप्टर थर्ड सर्कल यातील ऍक्टिव्हिटीज घेत होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे ते बघितली होती. आता त्याचे आन्सर्स बघूया. आपल्याला विचारलं होतं की अँगल ए सी बी आणि अँगल ए डी बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट करा आणि त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करा. तर तुम्ही जर हे करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की द मेजर अँगल ए सी बी इज ट्वाइस द मेजर अँगल ए डी बी. हा जो सेंट्रल अँगल आहे याचं मेजर या ए डी बीच्या ट्वाइस आहे. ओके, तुम्ही हे स्वतः करून बघा आणि हे असं येत आहे का व्हेरीफाय करा. दुसऱ्यांदा आपल्याला म्हटलं होतं की या अँगल ए डी बी, अँगल ए डी बी आणि अँगल ए ई बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट करा आणि त्यांची ऍडिशन करा. जर तुम्ही दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट केले आणि त्यांची ऍडिशन केली तर ती 180 डिग्री येणार आहे. तुम्ही हा अँगल डी कुठेही घ्या, मेजर आर्क वर, मेजर म्हणजे एम ए जे ओ आर मेजर म्हणते मी, मोठी आर्क, त्या आर्क वर तुम्ही कुठेही पॉइंट डी घ्या आणि मायनर आर्क वर कुठेही पॉइंट ई घ्या, दोघांच्या मेजर्सची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुमचं आन्सर 180 डिग्री येणार आहे. तुम्हाला हे व्हेरीफाय करून बघायचंय. नंतर त्यांनी म्हटलं होतं की हे असे आपण या मेजर आर्क वर पॉइंट्स घेतले आहेत एफ जी आणि एच. द अँगल्स ए एच बी, अँगल ए डी बी, अँगल ए एफ बी अँड अँगल ए जी बी. तुम्हाला हे अँगल्स मी मागच्या वेळेला ड्रॉ सुद्धा करून दाखवले होते. पुन्हा एकदा सांगते, हा एडीबी इथे ऑलरेडी आहे, बरोबर आहे. दुसरा आपण घेऊ ए एफ बी. ओके, तिसरा अँगल आपण घेणार आहे ए जी बी आणि आणखी एक घेणार आहे अँगल ए एच बी. तुम्ही जर या चारही अँगल्सचे मेजर्स फाइंड आउट केले तर ते सगळे इक्वल आहे असं तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला होती बघा, द मेजर ऑफ अँगल ए ई बी अँड अँगल ए आय बी. तुम्हाला हा अँगल दिसतोय का ए ई बी आणि अँगल ए आय बी, हा मायनर आर्क मध्ये आहे. अँगल ए ई बी पण मायनर आर्क मध्ये आहे आणि अँगल ए आय बी पण मायनर आर्क मध्ये आहे. तुम्ही जर या दोघांचे मेजर्स फाइंड आउट केले, बघा अँगल ए आय बी कसा असणार आहे, ए आय बी, तर अँगल ए ई बी आणि अँगल ए आय बी या दोन्हीचे मेजर सुद्धा इक्वल येणार आहे. ओके, तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून बघायच्या आहेत आणि ऍक्टिव्हिटी करून झाल्यानंतर तुमचं आणि हे आन्सर सेम येतंय का हे व्हेरीफाय करायचंय. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण ऍक्टिव्हिटी 1 चे आन्सर्स बघितलेले आहेत.